1200 कोटी रुपयांची राज्य सरकारकडनं मागणी करण्यात आलेली आजच्या बैठकीमध्ये. आपल्या माहित आहे की सर, नक्षल शहरातला महाराष्ट्रामध्ये फार चर्चेचा विषय झाला होता. कसं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जिथे जिथे नक्षल एफेक्टेड डिस्ट्रिक्ट आहेत त्या ठिकाणी एक कंबाईंड स्ट्रॅटेजीने भारत सरकार पुढे जातं. पण जसं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्राच्या गडचिरोलीच्या एका साईडला तेलंगणा आहे, दुसरीकडे छत्तीसगड आहे. त्यामुळे जोपर्यंत सगळे राज्य एकत्रित येऊन याच्यावर ॲक्शन प्लॅन तयार करत नाही तोपर्यंत ती ॲक्शन नीट होत नाही. त्या दृष्टीने आजची जी बैठक आहे तिचं महत्त्व असतं. आणि निश्चितपणे केंद्र सरकार नक्षल अफेक्टेड एरियाकरता एक प्लॅन देखील चालवतं, तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात, वेगवेगळ्या सोयींच्या संदर्भात. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी काही मागणी आहे ती नक्कीच आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवली असेल, तर केंद्र सरकारकडनं त्या संदर्भातली मदत देखील मिळते. मला असं वाटतं की या बैठकीमध्ये जो काही शहरी नक्षलवादाच्या संदर्भातला एक मुद्दा आलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. काही लोक हे त्या ठिकाणी एक प्रकारे शहरी चेहरा बनून आणि आमच्या तरुणांना ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न हा विशेषतः काही कॉलेज कॅम्पसेसमध्ये करतायत, काही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स तयार करून त्याच्या माध्यमातून करतायत. यातल्या खूपशा ऑर्गनायझेशन्स अशा आहेत की ज्याच्या संदर्भात वेळोवेळी केंद्र सरकार इनपुट देतं आणि त्याच्यावर गेल्याही सरकारने आणि आम्ही सरकारमध्ये असताना किंवा आताच्या सरकारने वेळोवेळी कारवाई केली आहे. पण मला असं वाटतं की आता महाराष्ट्रामध्ये विशेषतः जे काही गडचिरोली जिल्ह्यातलं नक्षलिझम होतं ते आता फार कमी एरियामध्ये त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालं आहे. पण शहरी नक्षलिझम जे आहे त्याच्याकडे मात्र विशेष लक्ष द्यावं लागेल.